आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. महिषा पाणी योजना 15 दिवसात सुरू करा, अन्यथा रास्ता रोको. यशवंत सेना. मार्च महिना संपत आला पण अजून महिषाळ योजना चालू केलेली नाही, त्यामुळे हजारो एकर जमिनीतील शेतकऱ्याचं उभं पीक करपून गेलं आहे. पशुधन धोक्यात आलं आहे, त्यामुळे पाणी सोडा, अन्यथा यशवंत सेनेशी गाठ आहे, असा गंभीर इशारा देण्यात आलेला आहे. सांगली जिल्ह्यातले आमदार आणि खासदार पोकळ आश्वासन देत आहेत, त्यामुळे शेतकरी वैतागून गेला आहे. योजना सुरू झाली नाही तर यशवंत सेनेला रस्त्यावर उतरावं लागेल. मिरज कवठे मांकाळ तासगाव जत येथे बेमुदत रास्ता रोको आणि चक्का जाम होईल, असं निवेदनही निवासी उपजिल्हा अधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांना देण्यात आलं आहे. यशवंत सेनेचे सांगली जिल्हा संपर्क प्रमुख राहुल चौगुले, विजय क्षीरसागर, अविराज शिंदे, योगेश शेळके, गजानन चौगुले, विकास मत्तिवडे, सचिन शिंदे, विशाल शिंदे, योगेश शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी मंगसुळीहून किरण माळी. मार्च महिना संपत आला तरी सुद्धा अजून महिषाळ योजना चालू झालेली नाहीये. मिरज कवठेमांकाळ जत व तासगाव या भागातील शेतकऱ्यांची हजारो एकर बागायत शेती व पशुधन धोक्यात आले आहे. कालच मिरज तालुक्यातील खटाव येथील भैरप्पा काळे या शेतकऱ्याने महिषाळ योजना चालू न झाल्यामुळे संपूर्ण ऊस क्षेत्र वाळून गेल्यामुळे नैराश्य आल्यामुळे त्या शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे. सन्माननीय आमदार व खासदार तसेच सरकारला अजून किती बळी अपेक्षित आहेत, मग ते महिषाळ योजना चालू करतील. येणाऱ्या 15 दिवसात जर महिषाळ योजना चालू झाली नाही तर यशवंत सेनेतर्फे मिरज कवठेमांकाळ तासगाव जत या भागात चक्का जाम करण्यात येईल व आमदार खासदार यांना फिरकूसुद्धा दिले जाणार नाही, असा यशवंत सेनेतर्फे आम्ही इशारा करतो.